प्लीज फॉलो लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब द सम्यक क्रांति चैनल थैंक यू जय भीम जय शिवराय आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती पुणे इंटरनॅशनल स्कूल आणि माननीय श्री होलगेशजी चलवादी तसेच त्यांच्या कन्या यांच्यातर्फे या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने जो महत्त्वाचा आपण बघतो की महत्त्वाचा असं कोरोनाचा विषय आहे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला माहिती आहे की आरोग्यविषयक आणि रक्तदान यासारखं सर्वात मोठं जे काय दान आहे या दानाचा कार्यक्रम या शाळेच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे रक्तदानामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतात तर हा कार्यक्रम या निमित्ताने घेतलेला आहे जयंतीच्या निमित्ताने घेतलेला आहे तर सर्वप्रथम सम्यक क्रांती चॅनलच्या वतीने सर्व बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने जयंतीच्या शुभेच्छा या ठिकाणी जो रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहेत या ठिकाणी मॅडम आलेल्या आहेत तर आपण जाणून घेऊया की या ठिकाणी त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याकडून शुभेच्छा जाणून मॅडम काय सांगाल तुम्ही या निमित्ताने कशा प्रकारे ॲक्च्युली सध्या जी क्रिटिकल परिस्थिती आहे पुण्यामध्ये बघतो आम्ही इवन महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये म्हटलं तरी चालेल जी काही क्रिटिकल सिच्युएशन आहे याच्यामध्ये खरोखरीच ब्लडची खूप गरज आहे लोकांना वेगवेगळ्या इंजेक्शन्सची गरज आहे किंवा सध्या खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि या ह्याच्यामध्ये ॲडव्होकेट रेणुका चलवादींनी हे हा जो काही उपक्रम त्या राबवत आहेत तो अतिशय गरजेचा आहे आज डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना खऱ्या अर्थाने हे अभिवादन आहे खऱ्या अर्थाने हे त्यांच्याप्रती असणारा आदर व्यक्त करण्याचं हे माध्यम आहे आणि जे काही आत्ता समाजाला गरज आहे त्या दृष्टीने लोकांना कुठेतरी जाऊन काहीतरी गाणी म्हणण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा इथं खऱ्या अर्थाने येऊन तुम्ही ब्लड डोनेट करून लोकांचे प्राण वाचवतायत ते खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि याबाबत मी सगळ्या म्हणजे हे जो कोणी ऑर्गनायझर आहेत त्यांना धन्यवाद देते आणि जे डोनर आहेत त्यांनाही मी त्यांचं अभिनंदन करते धन्यवाद देते आणि खऱ्या अर्थाने आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे या दृष्टीने मी सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो आणि मी जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलं की किती तर आपण पाहिलंच की ज्या पोलीस निरीक्षक पाटील मॅडम आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वतःहून भेट दिली आणि या ठिकाणी रक्तदानाचा जो कार्यक्रम आहे त्याला जास्तीत जास्त आपण सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या तर अशाच प्रकारे आपण जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे मी त्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो धन्यवाद मॅडम तर आपण पाहत आहात की पुणे इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी जे होलगेशजी चलवादे आहेत यांच्यातर्फे अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या पूर्ण पुण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभर आपण बघतो की रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि या रक्ताच्या तुटवड्यामुळे आपल्याला आपल्या जे नातेवाईक असतील मित्र असतील त्यांचे फोन येत असतात त्यांचे मेसेज येत असतात की आम्हाला अशा अशा प्रकारे रक्ताची गरज आहे तर या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण पाहत आहात या ठिकाणी रक्तदान शिबिराचा आयोजन श्री होलगेशजी चलवादी यांच्यातर्फे या ठिकाणी केलेला आहे हा कार्यक्रम अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे अत्यंत या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे तर आपण पाहत आहात होलगेशजी चलवादी गेले अनेक वर्ष
सामाजिक कार्यामध्ये काम करत असतात, त्यांचे जे उपक्रम असतात जयंतीच्या माध्यमातून असेल, कुठल्याही कार्यक्रम असेल, ते त्यांचे असे एकदम वेगळ्या प्रकारे कार्यक्रम असतात, जेणेकरून समाजाचं हित जपलं जाईल, समाजाचे त्याच्यामुळं काहीतरी चांगलं घडलं जाईल. तर आपण हुलगेची चालवादी यांच्याशी या ठिकाणी आपण बातचीत करूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा कार्यक्रम कशा प्रकारे आयोजित केला. सर, काय सांगाल तुम्ही, हा कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागं काय कारण होतं आणि या कार्यक्रम कसा आयोजित केला जयंतीच्या निमित्ताने? प्रथम मी परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी पुणे इंटरनॅशनल स्कूल चलवादी एज्युकेशन सोसायटी चे माध्यमातून आम्ही लोकांनी की संयुक्त जयंती छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, एक लोकांना जीवदान देऊन आपण या ठिकाणी जयंती साजरा करू अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतलं. कारण या देशाचा इतिहास आहे, महापुरुषांनी या देशाला तारलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहत असेल आणि जे पूर्वज आहेत त्यांनी खूप अपमान सहन केलं, खूप अन्याय सहन केलं. आज जर देशामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे, करोनाची महामारीची इतकी बिकट परिस्थिती आहे, लोकांना बेड मिळत नाही, लोकांना रेमडेसिवीरसारखे इंजेक्शन मिळत नाही, लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आज पुणे शहराचा जर सगळं रक्तपिढ्या जर पाहिलं तर रक्त संपलेलं आहे. तर आम्ही शाळेच्या माध्यमातून माझी कन्या ॲडव्होकेट रेणुका चलवादी आणि आमचे सर्व स्टाफने यावेळी निर्णय घेतलं की महापुरुषांची जयंती आपण रक्त देऊन या ठिकाणी साजरा करू अशा प्रकारचं संकल्पना केलेलं आहे. कारण की या महापुरुषांनी आपल्याला जीवनदान दिलेलं आहे, आज त्यांच्यामुळं आपण आहोत. तर आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण रक्त देऊन लोकांना जीवदान देऊ याच्यापेक्षा मोठा कुठला दान नसून हाच एक महादान आहे. म्हणून आज मी आमच्या सर्व संस्थेच्या वतीने तसेच बहुजन समाज पक्षाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्व पुणेकरांना मी जयंतीच्या शुभेच्छा देतो. आपण स्वतः सर्वजण शासनाने दिलेले जे निर्देश आहेत त्याचं पालन करावं आणि या करोना महामारीमध्ये सर्वांनी जास्त जास्त लोकांना मदत कशाने केलं पाहिजे, आपण रक्त देऊन या जयंतीचा हे कार्यक्रम राबू अशी मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि रुबियलच्या टीमचा देखील या ठिकाणी मी धन्यवाद म्हणतो की आज 14 एप्रिल बाबासाहेबांचा 130वा जयंतीच्या निमित्त त्यांनी आम्हाला आमच्या चलवादी शिक्षण संस्थाच्या बरोबर आज संयुक्तपणे रुबियल या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, त्यांचा देखील मी धन्यवाद म्हणतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम. तर आपण बघितलं की चलवादी सरांनी सांगितलं की महापुरुषांची जी जयंती आहे, महापुरुषांचं जो सामाजिक कार्य आहे, त्या सामाजिक कार्याला मनामध्ये ठेवून त्यांची जयंती अशा प्रकारे चांगल्या प्रकारे साजरी करावी असं त्यांनी आपल्या सर्वांना आवाहन केलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहत आहे मोठ्या प्रमाणात या रक्तदानाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहेत. आपण या ठिकाणी जे रक्तदाते आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आपल्याला या ठिकाणी कसं वाटतं. या ठिकाणी आपण रक्तदान करत आहात, श्रेष्ठ दान आहे हे, जगातील सर्वात श्रेष्ठ दान आहे. तर आपल्याला कसं वाटतं या जयंतीनिमित्त आपण कशाप्रकारे शुभेच्छा द्यायला आणि आपल्याला आपल्या काय प्रतिक्रिया? नमस्कार जय भीम सगळ्यांना. आणि सुरुवातीला आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं कोविडचा हा काळ खूप कठीण काळातून आपण जातो आहे आणि या प्रसंगी रेणुकाताई चलवादी असतील, गुलगेशबाई चलवादी असतील आणि त्यांचा पूर्ण परिवार असेल की असे एक वेगवेगळे उपक्रम गेले 1.5 वर्षापासून राबवत आहेत आणि त्या माध्यमातून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आता रक्ताचा तुटवडा भासतो आहे आणि अशा प्रसंगामध्ये जयंती कशी साजरी करावी याचं एक जिवंत आणि चांगलं उदाहरण म्हणजे चलवादी सरांनी दिले. याचं कारण असं आहे की त्यांचं एज्युकेशन असेल, हे असेल, त्यांच्या माध्यमातून चांगले कार्य होत असतात. तर आपण बघत आहात की हुलगेजी चलवादी तसेच त्यांच्या ज्या त्यांची मुलगी आहे रेणुका चलवादी यांच्यातर्फे पुणे इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुसतंच रक्ताचं सगळ्यांना आवाहन केलेलं नाही आहे,
कि बाबा तुम्ही सगळ्यांनी रक्तदान करा, परंतु त्यांची जी फॅमिली आहे आपण स्वतः बघत आहात त्यांच्या फॅमिलीतर्फे सुद्धा रक्तदान केलं जात आहे। स्वतः रक्तदान करून त्यांनी या ठिकाणी या पूर्ण समाजाला एक चांगला आदर्श दिलेला आहे। तर आपण बघत आहात की आपण बघतो की लोक नुसते लोकांना संदेश सांगत असतात, उपदेश करत असतात की तुम्ही रक्तदान करा, तुम्ही अमुक करा, तुम्ही तमुक करा, परंतु स्वतः या ठिकाणी या सगळ्या फॅमिलीनी रक्ताचं दान करून या समाजासाठी आणि या देशासाठी चांगला आदर्श ठेवलेला आहे। मी त्यांचं सम्यक क्रांती चॅनलच्या वतीने आभार मानतो आणि त्यांनी दोन शब्द जयंतीबद्दल सर्वांना शुभेच्छा द्याव्यो अशी मी त्यांना विनंती करतो। जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा। जय भीम। धन्यवाद। स्टार्ट।